नमस्कार मित्रांनो, मी अभिजित खळदकर, सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून ज्या पोलीस भरतीची आपण वाट पाहत होतो, अशी जी पोलीस भरती आहे ती महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. गेले 2 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 12,528 पोलिसांची जी पदे आहेत ती भरण्याचा जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही कशा स्वरूपामध्ये आहे या संदर्भात आपण जी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपला जो चॅनल आहे मित्रांनो तो सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या योजनांच्या संदर्भात जी माहिती आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर मित्रांनो, ही जी भरती आहे पोलीस भरतीच्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने एक मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय 16 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी राज्यात जवळपास 12,500 पदांसाठी पोलीस भरती होणार असून सदरील पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येऊन 2020 पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिलेली आहे. पोलीस शिपाई प्रवर्गातील संवर्गातील 2019 वर्षात रिक्त झालेले 5,297 पदे, 2020 वर्षात रिक्त झालेले 6,726 पदे आणि मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 1,975 पदापैकी पहिल्या टप्प्यातील पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी 12,528 ही जी पदे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे भरती. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता पोलीस भरतीसाठी ज्या जागा आहेत त्यासाठी जे वय आहे आपल्याला 19 ते 28 पुरुषांसाठी आहे खुल्या वर्गासाठी आणि मागसवर्गीय प्रवर्गासाठी 19 ते 33 वयाची अट आहे. पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता जी आहे ती महिलांसाठी जी उंची आहे कमीत कमी 158 सेंटीमीटर असावी, पुरुषांसाठी जी उंची आहे 165 सेंटीमीटर असावी. त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल, मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल आणि त्याचा जो कालावधी आहे तो 90 मिनिटाचा असेल. तर आपण खाली पाहू शकता अशा प्रकारे जे गुण आहेत ते विभागले गेलेले आहेत. अंकगणिताला 20 गुण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडीसाठी 20 गुण आहे, बुद्धिमत्ता चाचणीसाठी 20 गुण, मराठी व्याकरण 20 गुण आणि वाहतुकीच्या नियमांसाठी 20 गुण अशी एकंदरीत 100 गुणांची जी परीक्षा आहे ती घेतली जाईल. तर अशा प्रकारे जी पोलीस भरती आहे ते येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये घेण्याचा जो निर्णय आहे तो शासनाच्या वतीने जाहीर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्तीत जास्त तरुणांनी पोलीस भरतीमध्ये सहभागी व्हावं अशी मी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या जशी पोलीस भरतीची तारीख जाहीर होईल तसं आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं कळवलं जाईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.